नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये आज खूप महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करणार, ते म्हणजे भारतीय दंड संहितेचं 497 कलम. आयपीसी 497 ला आज सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलेलं आहे की आयपीसी 497 हे आता यापुढे रद्दबादल केलेलं आहे, म्हणजे विवाहबाह्य संबंध किंवा ज्याला व्यभिचार म्हटलं जातं ते आता भारतामध्ये गुन्हा असणार नाही. खरं तर सुप्रीम कोर्ट काही दिवसांपासून काही पुरोगामी निकाल देत आहे, तिच्यामधला हा एक पुरोगामी निकाल म्हटला जाईल. काही दिवसांपूर्वी आपण आयपीसी 377 बद्दल जाणून घेतलं होतं, ते सुद्धा आपण डिक्रिमिनलाइज केलंय सुप्रीम कोर्टाने. म्हणजे आता याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असलं तर एक सिम्पल उदाहरण म्हणजे काय, तर एक मालिका टीव्हीवर गाजते सध्या मराठी चॅनल्सवरती, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. या माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये काय की हे बऱ्यापैकी लोक बघतात की तिच्यामध्ये गुरुनाथ आहे, राधिका आहे, शनी आहे. तर राधिका गुरुनाथच्या अगेन्स्ट कंप्लेंट करू शकत नाही, कारण त्याचे शनिबरोबर जे काही विवाहबाह्य संबंध आहे. आयपीसी 497 जर विचार केला तर ह्या केसमध्ये काय होऊ शकतं, जर शनियाचं लग्न झालेलं असतं आणि शनिया विवाहित राहिली असती तर शनियाचा नवरा गुरुनाथच्या अगेन्स्ट केस करू शकला असता. दॅट इज आयपीसी 497. आता याच्यामध्ये काय असतं की जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीशी त्याच्या संमतीशिवाय संबंध ठेवले, म्हणजे जर शनियाच्या नवऱ्यानी शनियाच्या नवऱ्यानी परवानगी न देता शनिया गुरुनाथ बरोबर संबंध ठेवते तर त्या केसमध्ये तो बलात्काराचा नाही पण विवाहबाह्य संबंधाचा गुन्हा त्यांच्यावर होऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पत्नीसोबत जर दुसऱ्या व्यक्तीचे संबंध असतील पण त्या व्यक्ती त्या लेडीच्या नवऱ्याचा त्याला सपोर्ट नसेल किंवा त्याला अनुमती नसणार आहे, त्या केसमध्ये हा गुन्हा ठरतो. आता याच्यानुसार हे काय, तर जेंडर डिस्क्रिमिनेशन होतं याच्यामध्ये दोन पद्धतीने, जे दोघांचा लॉस आहे. कारण याच्यामध्ये जी काही शिक्षा होते ती फक्त पुरुषाला होते. म्हणजे जर उद्या ही गोष्ट उघडकीस आली की विवाहबाह्य संबंध आहे तर तिच्यातल्या पुरुषाला 5 वर्ष तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होती. पण याच्यामध्ये असणारी जी काही स्त्री असते तिला कसल्याही पद्धतीने शिक्षा होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट या कलमामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो असा आहे की जर पत्नी पतीची परवानगी असेल तर याचा अर्थ असा होतो की पत्नीचे जे काही पर्टिक्युलर फंडामेंटल राईट्स आहे त्याचं हनन होत आहे, की तिला पतीच्या इच्छेनुसारच काम करायचं आहे. आणि त्याच्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रा हे या खंडपीठाचे 5 जजेसचं खंडपीठ होतं, त्याचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे दोन महत्वाचे कलम याच्यात हॅम्पर होतात. एक म्हणजे काय, तर कलम 14 कायद्यासमोर सर्व समान, आणि दुसरं म्हणजे कलम 21 ते म्हणजे काय, तर स्वातंत्र्याचा तसेच जीवनाचा हक्क. सो या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. स्त्रीच्या लैंगिक अधिकारांवर सुद्धा गदा येते, तिच्या लैंगिक स्वातंत्र्यावर गदा येते. सो या सगळ्या वतीने हे कलम रद्द होणं ही एक महत्वाची हे म्हटली जाऊ शकते. याच्यावर बरंचसं क्रिटिक सुद्धा होईल की मग आता याचा अर्थ असा होतो की आपण विवाहबाह्य संबंधांना चालना देतोय वगैरे. कारण केंद्र सरकारचा जो स्टँड होता तो केंद्र सरकारचा स्टँड होता की आपण याचा रद्द करता कामा नये, कारण त्याच्यामुळे विवाह संस्था किंवा आपली जी संस्कृती ती कोलमडू शकते, अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केला होता. पण सजग नागरिकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या विवाहबाह्य संबंध नेमक्या कुठल्या परिस्थितीमध्ये असू शकतात, न्यायालयाने तो विचार केला की अशी परिस्थिती का ओढवते, त्या कारणांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मग आता हे कलम रद्द झालं, पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात बेसिक गोष्ट, याच्यासाठीची जी याचिका दाखल केली होती ती याचिका दाखल करणारी व्यक्ती म्हणजे काय, तर जोसेफ शाईन म्हणून केरळमधली व्यक्ती आहे, त्यांनी या संबंधीची याचिका दाखल केली होती. आता जरी 497 हे रद्द केलं असेल तरी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक केलेलं एक गोष्ट की जर पती किंवा पत्नी यांनी विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर त्या केसमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारा गुन्हा याच्यामध्ये दाखल होईल. सो ती एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये गुन्हा तर दाखल होणार नाही पण तलाक घेण्यासाठी तुम्ही याचा आधार घेऊ शकता, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आयपीसी 497 याच्यावर जर विवाहबाह्य संबंध असतील तर तलाक तुम्ही घेण्यासाठी त्याचा आधार विवाहबाह्य संबंधात घेऊ शकता. आता महत्वाची अशी गोष्ट आहे की हे फक्त विवाहित स्त्रियांसाठी आहे. एक महत्वाचा खटला आहे तो म्हणजे काय, ब्रिजलाल विरुद्ध राज्य सरकार 1996 या खटल्यामध्ये क्लिअर केलं गेलं होतं की विधवा, त्याच्यानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि अविवाहित असणाऱ्या स्त्रिया यांना हे कलम लागू असणार नाही. खरं तर हे 158 वर्ष जुनं कलम आहे, लॉर्ड मॅकोलेनी आणलं होतं. जसं आयपीसी 377 1860 पासून हे चालू होतं आणि या कोलोनियल म्हणजे इंग्रज 1947 मध्ये गेले, पण त्यांची काही गोष्टी जे आहेत ते कायदे आपण आजही कॅरी करत आहोत. म्हणजे ते खरंतर एक पारतंत्र्याचंच प्रतीक आहे, कारण तिच्यात आपल्याला स्वतःची मतं प्रॉपरली आपण डिफाईन केलेली नव्हती, जी आता आपण केली आहे. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे काही देश जर आपल्याला इनकेस एमसीक्यू मध्ये विचारले की असे कुठले देश आहे जिथं विवाहबाह्य संबंध हे असंवैधानिक नसतात किंवा गुन्हा मानले असतात किंवा गुन्हा मानलेले असतात, असे जे देश आहेत तिच्यामध्ये
चीन जपान ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये विवाह बाह्य संबंध हे गुन्हा ठरत नाही. सो अशा पद्धतीने आयपीसी 497 हे आपल्याला कलम माहीत पाहिजे याच्या संबंधी आता सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय. येणाऱ्या पीएसआय मुलाखतींमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं, राज्यसेवा पूर्वपरीक्षेत सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं आणि युपीएससीमध्ये याच्यासाठी रिलिव्हंट असं आहे की मेन्सचा जर विचार केला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जसं आयपीसी 377 आहे त्याच्यानंतर आयपीसी 497 कलम आहे हे रद्द जरी झालेलं असलं तरी येत्या काळामध्ये याच्यासमोर नेमकी कुठली चॅलेंजेस असतील आणि समाज याला कशा पद्धतीने बघतो आणि आपल्याला कुठली पावलं उचलली गेली पाहिजे सो दॅट समाज ह्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने आत्मसात करेल. सो ते एक आपल्यासाठी महत्वाचं आव्हान ठरू शकतं. तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता, तसंच तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवरही फॉलो करू शकता स्पॉटलाईट करंट इव्हेंट अनालिसिस, तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. सो धन्यवाद.